फुलंब्री तालुक्यातील पंचायत समिती समोर जो धक्कादायक प्रकार घडलाय त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला अपदा बसतायत। पंचायत समिती समोर चक्क एका सरपंचाने पैशांची उधळण केली होती। नेमका हा सरपंच पैशांची उधळण कशासाठी करतोय पाण्यासाठी तब्बल प्रचंड नागरिक जमा झाले होते। सरपंच प्रचंड वैतागला होता। पंचायत समितीचे अधिकारी विहिरीची नोंद करून घेण्यासाठी विहिरीसाठी मिळणाऱ्या मानधनासाठी चक्क पैशांची मागणी करत होते। यासाठी हा सरपंच प्रचंड वैतागला होता। चक्क 2 लाख रुपयांच्या नोटा त्यांनी तिथे फेकल्या होत्या आणि आणखी पैसे मी स्वतःला विकून पैसे आणून देईन अशा भावनेने संतप्त झालेला हा सरपंच होता। सरपंचांची जर ही परिस्थिती असेल तर सामान्य शेतकरी करतील काय? हा भयानक प्रकार महाराष्ट्राने बघितला आहे। आता या पंचायत समितीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर नेमकी काय कारवाई होती हे पाहणं आता गरजेचं आहे। त्यापूर्वी बघूया आपण या संतापलेल्या सरपंचाचा हा व्हिडिओ। पैसे मागू काम करायचे आणि म्हणून तुम्ही जर का एखाद्या सभापत्याचं एखाद्या आमदाराचं ऐकून फक्त पैशावाल्यांच्या विहिरी करणार असाल पैशावाल्यांचे गोठे करणार असाल तर माय बापा गरीबाचं काम कोण करणार? अरे गरीबाला कोण माली आहे? तुम्ही 20-20 लाख रुपये 1-1 लाख रुपये वर्षाला 20-20 लाख रुपये कमवता आणि गोरगरीब शेतकऱ्याकडनं पैसे घेता विहिरी मंजूर करायला पैसे लागतात तुम्हाला तुम्हाला गोठा मंजूर करायला पैसे लागतात तुमच्या रोजगार सेवकांना मस्टर करायला पैसे लागतात। हे पैसे घ्या पैसे 2 लाख रुपये इथं पडू नये आणि या 2 लाख रुपयामध्ये तुमचा भागत नसेल तर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेबांच्या कार्यालयासमोर 2 दिवसानंतर जातो। नागडा होतो भोंगडा होतो शेतकऱ्याला सोबत घेऊन जातो भीक मागतो आणि अजून 4 लाख रुपये तुम्हाला आणून देतो। माझ्या 20 विहिरी आहे। मी गेवराई पायगा गावचा सरपंच आहे। नियमाला जर तुम्ही माझं काम करत नसाल तर या पद्धतीने मी माझं काम करून घेणार आहे। जय जवान जय किसान। धन्यवाद धन्यवाद।